हे असं रसरशीत आंबट गोड तिखट काहीसं चटपटीत चवीचं लिंबाचं लोणचं पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं आज आपण हे लोणचं अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत यामध्ये आपण एक थेंबरसुद्धा तेलाचा वापर केला नाही आहे तरीसुद्धा हे लोणचं अगदी मस्त वर्षभर आरामात टिकतं बघा किती छान हे लोणचं असं मुरलं गेलेलं आहे यासाठी आपण एक पारंपारिक पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे तेल न वापरतासुद्धा हे लोणचं वर्षभर कसं टिकलं जाईल काय काळजी घ्यावी हे आज पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक डझन लिंब घेतलेली आहेत लिंब मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहेत अगदी अशी छान कोरडी करून घ्यायची लिंबू घेताना छान अशी पिवळी घ्यायची आणि शक्यतोवर पातळ सालीची घ्यायची बघा हे लिंबू असं अगदी दाबून पाहिल्यानंतर हे दबल्यासारखं होते याचाच अर्थ हे रसरशीत आहे आणि अगदी पातळ सालीचं आहे आता आपल्याला ही लिंब चिरायची आहेत तर चिरताना जे आपण चॉपिंग पॅड घेऊ किंवा सुरी घेऊ तीसुद्धा अगदी कोरडी असली पाहिजे कुठेही पाण्याचा हात लागता कामा नये आपण हे लोणचं अजिबात वाफवणार नाही म्हणजे लिंबाच्या फोडी वाफवणार आहेत त्यामुळे आणि वर्षभर टिकणारं हे लोणचं बनवत असल्यामुळे अजिबात पाणी कुठेही लागता कामा नये आता तुम्हाला या लिंबाच्या फोडी करून घ्यायच्यात मी एका लिंबाच्या साधारण आठ फोडी केलेल्या आहेत आणि जर यामध्ये बी असेल तर बीचा भाग काढून घ्यायचा पण बघा हे लिंबू मी चिरल्यानंतर यामध्ये एकही बी नाही आहे तर अशा मी या आठ फोडी करून घेतलेल्या आहेत अजून एक लिंबू लिंबूचुरिया लिंबाचा वरचा आणि खालचा जो भाग असतो देठाचा आणि खालचा तो दोन्हीही कापून टाकायचे आणि मग लिंबू हे असं चिरून घ्यायचं तुम्हाला जर एका लिंबाचे चार भाग करायचे असतील तर तसे केले तरीही चालेल पण बियांचा भाग मात्र काढून घ्यायचा आहे कारण बिया जर लोणच्यामध्ये राहिल्या तर मात्र लोणच्यात कडवटपणा खूप उतरतो आणि लोणचं कडवट लागू शकतं म्हणून बीचा भाग अगदी आवर्जून काढायचा सगळेच या लिंब मी अशी चिरून घेतलेली आहेत आणि सगळ्यांचा बीचा भाग काढून घेतलेला आहे आता आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला साधारण चार चमचे मीठ घालायचं आहे जरी तुम्हाला आत्ता हे मीठ थोडं जास्त प्रमाण वाटत असेल तरीसुद्धा हे लोणचं मुरल्यानंतर मिठाचं खारटपणा अगदीच कमी होतो लोणचं आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे त्याकरता आपण हे मीठ असं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे अगदी फार गरम करायचं नाही पण हाताला चटका लागेल इतपत हे गरम झालं पाहिजे साधारण मिनिट दीड मिनिटमध्ये आचेवरती शेकल्यानंतर चांगलं मीठ गरम होतं हाताला चटका लागेल इथपर्यंत गरम केल्यानंतर हे मीठ आता आपल्याला गॅस बंद करायची आणि मग यामध्ये एक चमचाभर हळद घालायची आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि मग हळद घातलेली आहे मिठाच्या उष्णतेमध्ये हळदसुद्धा आपली चांगली गरम होते आणि मिसळण्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित पुन्हा हळद आणि हिंग हे सुद्धा चांगलं गरम करून घ्यायचं आहे प्रत्येक पदार्थ आपण असा गरम करून वापर गरम करून थंड करून वापरला की लोणचं टिकण्यास मदत होते आता हे मीठ पूर्णत थंड होऊ देऊयात मी मीठ काढून घेतलं आणि आता त्याच कढईमध्ये आता आपल्याला पुन्हा मी गॅस चालू केला थोडंसं दोन तीन चिमूट हिंग घातलेलं आहे आणि आता हे हिंग मोठी आज करायची आणि याचा धूर येईपर्यंत हे असंच ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला ही आपली काचेची बरणी आहे ज्यामध्ये आपण लोणचं भरून ठेवणार आहोत तिला ही अशी हिंगाची धुरी देऊन घ्यायची म्हणजे ही अगदी निर्जंतुक होते मी ही बरणी स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये वाळवून घेतली होती तरीसुद्धा हा हिंगाचा असा वास यामध्ये मुरवला की अजिबात लोणचं आपलं खराब होत नाही आता ही लोण बरणी आपली मी लोणचं भरून ठेवण्यासाठी तयार करून घेतली आहे आता जे आपलं लिंबाच्या फोडी आणि हे मीठ हे सुद्धा मीठ हळद हिंग पूर्णत आता थंड झालेलं आहे या लिंबाच्या फोडी या हळद मीठ आणि हिंगाच्या मिश्रणात घालून घ्यायच्या हळद आणि मीठ या फोडींना सगळीकडे लागलं पाहिजे असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे बघा हिंगसुद्धा आधीच घातल्यामुळे या फोडींना हिंगाचा सुवास खूप छान यामध्ये मुरला जातो आता ही आपली जी बरणी आहे त्यामध्ये या लोणच्या फोडी आपल्या लिंबाच्या या भरून ठेवायच्या आहेत आणि हे आपल्याला असंच मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आता जरी आपल्याला ही बरणी अगदी पूर्ण भरून दिसत असेल तर तरी पण नंतर हे जेव्हा लोणचं मुरलं जाईल तेव्हा मात्र हे अगदीच कमी होईल कारण जसं जसं या लिंबाच्या फोडी मऊ होतात तसं या खाली बसतात आता हा सगळा मसाला मी इथे लावून घेतला बरणीचं झाकण घट्ट लावायचं आणि ही बरणी आपल्याला घरामध्ये कुठेही जिथे आपण सारखा हात लावणार नाही किंवा पाण्याचा संपर्क येणार नाही अशा ठिकाणी ही बरणी आपल्याला ठेवून द्यायची हळूहळू त्याला पाणी सुटायला लागतं आणि फोडी छान मुरल्या जातात बघा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते आहे आपली परणी अगदी पूर्ण वरपर्यंत भरलेली होती पण आता बघा ती थोडं खाली गेलेलं आहे जशा जशा लिंबाच्या फोडी मऊ होतात तस तसं ते खाली बसायला लागतं आता हे असं दर एक दोन दिवसांनी ह्या फोडी अशा हलवून घ्यायच्या आहेत बरणी ही अशी खालवर करून घ्यायची आणि चमच्याने या फोडी अशा वरखाली करून घ्यायच्या म्हणजे सगळ्या फोडी छान अशा मुरल्या जातात आता पुन्हा झाकण लावून आपल्याला साधारण हे असेच प्रक्रिया रोज साधारण आठ दिवसपर्यंत तरी करायची आहे जिथपर्यंत आपल्या फोडी मौसूद होत नाहीत तिथपर्यंत आपल्याला हे असंच करत राहायचं आहे बघा आता हा आजचा आठवा दिवस आहे लिंबाच्या साली जर जाड असतील तर मात्र थोडासा मुरण्यासाठी जास्तीचा दिवस किंवा जास्तीचा वेळ लागू शकतो पण पातळ सालीची लिंब असतील तर आठ दिवसात अगदी छान मऊसूत अशी मुरली जातात आता बघा हे असं मी वरखाली करून घेते आहे एखादी आपण फोड पाहूयात की अगदी मऊ झाली आहे का हो ही बघा हाताने अशी बोटचेपी झाली याचाच अर्थ आपलं हे व्यवस्थित फोडी मुरल्या गेलेल्या आहेत आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि आज मसाला करून घेऊया आता तर आता लोणच्याचा मसाला आपण विकत चालणार नाही आहे तर घरीच बनवणार आहे त्याकरता इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने एक सपाट चमचा जिरे घेतलेले आहेत आणि अगदी दहा ते बारा ह्या मेथीदाणे घेतलेले आहेत म्हणजे पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी मेथीदाणे घेतलेत हे आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जायला पाहिजे म्हणून हे असं हलकंच गरम करून घेतलं हे व्यवस्थित आता झालेलं आहे मी काढून घेते त्यानंतर इथे ही मी मोहरीची डाळ घेतलेली आहे हीसुद्धा आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे ही मोहरीची डाळ तुम्हाला कुठल्याही किराणा सामानाच्या दुकानामध्ये मिळेल मोहरीची डाळ नसेल तर मोहरीसुद्धा मिक्सरला थोडीशी पल्स मोडवर फिरवून घेतली तरीही चालेल ही, ही मोहरीची डाळ मी पोहे खाण्याच्या चमचाने चार चमचे घेतलेली आहे गॅसचा आज मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यमाचेवर आपल्याला हलकीशी ही अशी परतून घ्यायची आहे कारण आपण वर्षभर टिकणारं बिना तेलाचं लोणचं बनवत आहोत त्यामुळे आपल्याला ही सगळी काळजी घेणं गरजेचं आहे आता मी हलकीच ही भाजून घेतली ही काढून घेते आणि आता आपल्याला हा पॅन मी गॅस बंद केलेला आहे पॅन थोडासा गरमच आहे अगदी गरम नाही आहे थोडा गरम आहे त्यामध्ये आपल्याला आता लाल तिखट घालायचं आहे मी दीड चमचा लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घातलं याच्याने रंग खूप छान येतो आणि हे तिखटसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅस चालू नाही आहे गॅस बंद आहे आणि पॅनसुद्धा अगदी फार गरम नाही आहे हे आपल्याला मसालेसुद्धा असे गरम करून घ्यायचे आहेत याचं कारण असं की आपल्याला वर्षभर लोणचं टिकलं पाहिजे पॅनला मी साधारण हात लावू शकते इतका हा गरम पॅन आहे त्यानंतर अर्धा चमचा मिसळण्याच्या डब्यामध्ये जो अर्धा चम छोटा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा हिंगसुद्धा घातलेला आहे सुरुवातीला आपण अर्धा चमचा हिंग घातलेला आहे म्हणून आता पुन्हा आपण अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आता हे सगळं पुन्हा असं परतून घेतलं म्हणजे मसाले चांगले गरम होतील पण ते करपणार नाहीत आता मी मसाले आणि हे सगळे एकत्रित एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पूर्णत थंड करून घेतलेलं आहे आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मेथी आणि जिरे हे अगदी चांगलं बारीक करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर असेल तर तीसुद्धा जसे आपण मसाले गरम केले तसे गरम करून तुम्ही इथे वापरू शकता में मेथी दाने जी मी मेथीदाणे आणि जिऱ्याची पावडर करून घेतली त्यामध्ये आता ही मोहरीची डाळ घालायची आहे ही अर्धीच मोहरीची डाळ मी घातलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ही बघा ही उरलेली अर्धी मोहरीची डाळे ही आपण अशीच लोणच्यामध्ये घालणार आहोत कारण ते दिसायला खूप छान दिसतं आता ही फक्त पल्स मोडवर एक सेकंदासाठीच फिरवायची फार फिरवायची नाही नाहीतर त्याचा कडवटपणासुद्धा लोणच्यामध्ये उतरू शकतो आणि आता हे सगळे मसाले आपल्याला या आपल्या लोणच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत ही बरणीतलं जे लिंबाच्या फोडी आहेत त्या मी एका मोठ्या काचेच्या भांड्यात काढून घेते बघा याला आधी अजिबात जास्तीचं पाणी सुटलेलं नाही आहे पण जर लिंबाच्या फोडींना जास्तीचं पाणी सुटलेलं असेल तर ते मात्र काढून टाकावं कारण आपण यामध्ये साखरसुद्धा घालणार आहोत आणि मग साखरेला पाणी सुटून लोणचं खूप पातळसुद्धा होऊ शकतं इथे आता आपलं हे जिरे मेथीदाणा आणि ही मोरीची डाळ हे सगळं जे आपण मसाले मघाशी भाजून घेतले ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या चवीच्या प्रमाणे कमी अधिक साखरेचं साखरे सा प्रमाण करू शकता किंवा साखरेऐवजी गूळसुद्धा वापरू शकता गूळ अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि आपल्याला आवडतेल त्या प्रमाणामध्ये यामध्ये गूळसुद्धा घालू शकता ही साखर पटकन मुरली जावी आपलं लोणचं खाण्यासाठी पटकन तयार व्हावं याकरता मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून साखरेची पिठी साखर तयार करून घेते आणि ती पिठी साखर यामध्ये वापरणार आहे म्हणजे साखर मु परत वि विरघळण्यासाठीचा वेळ आपला कमी होईल आणि लोणचं पटकन खाण्यासाठी तयार होईल आता हे सगळे मसाले आणि ही साखर या मिश्रणामध्ये आपल्या या लोणच्यामध्ये घालवून घ्यायची आहे साखर आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करत असते त्यामुळे लोणचं अगदी बिन बिना तेलाचं जरी असेल तरीसुद्धा वर्षभर टिकण्यास मदत होते तुम्ही गूळ जरी घातला तरी काहीच हरकत नाही गुळानेसुद्धा छान होतो पण शक्यतोवर मी तुम्हाला सजेस्ट करेन की साखरच घाला साखरेने रंगही छान येतो आणि वर्षभर हे लोणचं अगदी व्यवस्थित टिकतं बघा अगदी छान आपला रंगसुद्धा सुरेखालेला आहे कारण आपण काश्मीरी मिरचीचं लाल तिखट यामध्ये घातलं होतं आजचा दिवस हे लोणचं असंच ठेवावं म्हणजे ह्या फोडींमध्ये आज आपण जे मसाले घातले आहेत साखर घातली आहे तीसुद्धा खूप छान मुरली जाईल आणि मग उद्यापासून किंवा दुसऱ्या दिवशीपासून जरी खायला घेतलं तरीही चालेल आता आपण ज्या बरणीमध्ये या फोडी मुरवायला ठेवल्या होत्या त्याच बरणीमध्ये पुन्हा हे लोणचं भरून ठेवणार आहोत बघा लोणचं पाहूनच तोंडाला पाणी सुटते इतकं छान आपलं हे लिंबाचं पारंपरिक पद्धतीने बनवलेलं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांनासुद्धा या रेसिपीची लिंक शेअर करा तसेच अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व वा बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद